हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ सविनम मी सौ आशावीरा बाबूलाल सिंह वाडले उपासना केंद्र वसई गाँव 2010 साली मला छातीत गाठ झाली. दोन तीन डॉक्टरांना दाखवलं पण त्यांना निदान करता येत नव्हतं. माझी एक लहान बहीण नर्स आहे स्टेशनच्या हॉस्पिटलमध्ये, तिने मग मला त्यांच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि मला बोरिवलीला जाऊन बायोप्सी करायला सांगितली. आम्ही तिथे गेलो पण ते होत नव्हतं, निदान करता येत नव्हतं त्या डॉक्टरांना. मग त्यांनी डॉक्टरांनी गाठ काढून ऑपरेशन करून मग तपासायला पाठवायला सांगितली. आणि त्यावेळी ते डॉक्टर पण बाहेर 10-12 दिवसासाठी बाहेर गेले होते, त्यामुळे ते 10-12 दिवस रिपोर्ट आम्हाला मिळणार नव्हता. आम्ही फार टेन्शनमध्ये होतो. माझ्या सगळ्या बहिणी देवा बापूंचा धावा करत होते, मी सुद्धा करत होते. आणि मग 13-व्या दिवशी माझी ती बहीण पेढे घेऊन आली, मला भरवलं आणि मला सांगितलं की ताई तुझा रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे. सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, सगळे टेन्शन फ्री झाले, आनंद झाला सगळ्यांना. नंतर एकदा आम्ही गावाला गेलो होतो देवीला आणि तिथून मग परत येत असताना आम्ही हॉटेलमध्ये थांबलो जेवायला. तिथे माझी पर्स राहिली आणि आम्ही सगळे गाडीत बसून निघालो. बऱ्याच अंतरावर पुढे आल्यानंतर लक्षात आलं की पर्स नाही आहे. त्याच्यामध्ये पैसे तर थोडेच होते, परंतु ATM कार्ड आणि काही महत्त्वाचे कागदपत्र माझी होती त्यामध्ये. तर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इकडे उपासना केंद्रावर आले आणि मग सुचित्राताईंना म्हटलं की माझी ना गावावरून येताना मालेगावला हॉटेलमध्ये पर्स राहिली आहे. तर त्या म्हणाल्या काय घाबरू नको, बापू आहेत, मिळणार तुझी पर्स. आणि खरोखर माझ्या बहिणीच्या मुलाच्या मित्राने 9-व्या दिवशी ती जळगाव वसई बसवर पाठवून दिली पर्स, आणि ती पर्स माझ्या भावाने माझ्या हातात आणून दिली. हे सगळं बापूंनी घडवून आणलं, मला काहीच टेन्शन दिलं नाही. ती पर्स आपोआप माझ्यापर्यंत पोहोचली. आणि मी KG हायस्कूल आगाशीमध्ये शिक्षिका आहे, त्यामुळे रोज सकाळी 6 वाजता अर्नाळा बसने मी जाते. आणि जात असताना माझा तर पाऊण तासाचा प्रवासामध्ये मी सगळे जे जप आहेत बापूंनी दिलेले ते सगळे जप मी म्हणत असते. आणि ते डोळे मिटून मी जप म्हणत असताना समोरून दुसरी अर्नाळा वसई बस आली. आमची बस निर्मळ नाक्यावर थांबलेली होती आणि ती बस एवढी जोरात आली की मी ज्या बस खिडकीजवळ बसलेली होती त्या खिडकीला ती जोरात आदळून गेली आणि त्या खिडकीच्या काचा पूर्ण माझ्या अंगावर पडल्या, खिडकी फुटून. पण मी शाळेत गेल्यावर सगळं कपडे वगैरे झटकून पाहिलं पण एकही काच मला लागली नव्हती कुठे, किंवा मला काहीही झालं नव्हतं. हे सगळं माझ्या बापूंच्या कृपेने झालेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे बापूला का सदैव आमच्या पाठीशी राहा, माझे सगळे जे नातेवाईक आहे सगळ्यांना सुखी ठेवा अंबज्ञ. त्यांच्या कृपेने माझी दोन्ही मुलं आणि माझ्या सुनाई चांगल्या आहेत अंबज्ञ.